नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मेथीची आमटी। त्याकरता मी ही एक जुडी मेथी छान धुवून घेतलेली आणि मग बारीक कापून घेतलेली आहे। हे 100 ग्राम भाजून घेतलेले शेंगदाणे आहे। हे डाळीचा मोठा चमचा, 1.5 चमचा तेल आहे। ही आहे जिरा पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा आणि चिमूटभर हिंग, हे चवीप्रमाणे मीठ साधारण 1 टीस्पून आहे। हे या 8 ते 10 लवंगी मिरच्या आहेत। थोडी ही भाजी तिखट असली की छान लागते। आणि ह्या 10 ते 15 जवळजवळ लसूण पाकळे आहेत, कारण मेथीच्या भाजीला लसूण हा जेवढा जास्त असेल तेवढी तिची चव वाढते। ही आहे कोथिंबीर, कोथिंबीर आपण आपल्याला पाहिजे तेवढी घेऊ शकता, जेवढी असेल तेवढी चांगली। आणि हे 12 ते 15 कढीपत्त्याची पानं आहेत। तर आता मी तुम्हाला सांगेल मेथी कशी घ्यावी। ही बघा ही एवढी जुडी मी मेथीची आणलेली अशी। ही बघा ही उंचीला कशी कमी आहे। अशी ही मेथी घ्यायची आपल्याला बारीक। मी ही तुम्हाला दाखवायला आणलेली। आणि मेथीचे पानं कसे पाहिजे तर अशी त्याचे काठ असे लाल पाहिजे। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात मेथीला असे लाल कोर आहेत, म्हणजे याला लाल कोराची मेथी बोलतात। ही नाशिकची मेथी। ही भाजी चवीला खूप छान लागते आणि कडू होत नाही जास्त। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात मेथीला असे लाल कोर पाहिजे। आणि ही घ्यायची कशी तर अशी काड्यांसकट ही निवडून घ्यायची। हे बघा एवढ्या काड्या घ्यायच्या आहेत आपल्याला, तरच भाजीला चव लागते। नुसत्या पानांनी चव लागत नाही। आणि ही वरची पानं, ही एक पान असतं, हे कधीच घ्यायचं नसतं, याने भाजी कडू होते। हे बघा हे असं अशा काड्यांसकट भाजी घ्यायची। हे वरचं पान घ्यायचं नाही आहे आपल्याला, त्याने भाजी कडू होते। हे बघा अशा ह्या काड्या जेवढपर्यंत तुटते तोपर्यंत ही काढी घ्यायची, म्हणजे काढीने पण भाजीची चव छान होते। पूर्वी ह्या काड्यांचं मेथोन बनवायचे, खूप छान लागायचं। ते डिलिव्हरी झालेल्या बाईला ते मेथीची आमटी बनवून द्यायचे, खूप छान लागतं। तेही आपण पुढे बघूया मेथोन कसं बनवायचं ते। हे बघा अशी काड्यांसकट। आणि आता ही धुवून आपल्याला कापायची आहे। ही बघा मी कशी कापायची ती दाखवते। हे बघा अशी मध्ये कापून घ्यायची, परत हे जॉईंट करायचं एकमेकाला आणि परत अशी छान अशी बारीक बारीक कापली ना की अशी भाजी दातात अडकत नाही किंवा खाताना कंटाळा येत नाही। बघा अशी ही बारीक भाजी कापून घ्यायची आपल्याला। आता आपल्याला आधी ह्या भाजीचा मसाला करून घ्यायचा आहे। त्याकरिता हे बघा हे कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या आहेत या, लसूण आणि शेंगदाणे। मी आधी अर्धे बारीक करून घेते, मग अर्धे टाकते। आणि यात थोडंसं पाणी बारीक करायला घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा आधी हे आपण सुकंच बारीक करून घेऊया। हे बघा हे असं अर्धवट बारीक झालेलं आहे, त्यात मी हे सगळे शेंगदाणे घालून घेते। आणि त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, तर मी एक कोथिंबीर यावी म्हणून यात पाणी घालून घेते। आता हे छानपैकी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा इथे आपलं छान वाटण वाटून झालेलं आहे, मस्त कोथिंबीरीचा मिरची लसणाचा एकदम छान वास सुटला आहे। मस्त वाटण आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया। हे बघा आपली कढई तापली आहे, त्यात तेल घालायचं आपल्याला। मोठा मी डाळीचा 1/2 चमचा तेल घेतलेला आहे।
गॅस मोठा आहे त्याच्यामुळे तेल पण तापलं आहे. आता मी बारीक करते गॅस आणि हे सगळं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे याच्यात घालूया. गॅस मी आता मध्यम करते. हे वाटण छान तेलात परतायचं आहे आपल्याला, कारण थोडंसं पाणी घातलं आहे. ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. साधारण हे मिनिटभर परतायचं आहे आपल्याला, एक मिनटं. त्याचा कोथिंबिरीचा रंग पण यात छान उतरेल आणि हिरवी मिरची लसूण पण छान परतलं जाईल. मेथीची भाजी पण सर्वांकरताच खूप चांगली असते खायला. बघा कोथिंबिरीचा रंग यायला लागलाय तेलात, हिरवा हिरवा मस्त. आता मी गॅस बारीक करते. एक मिनिट झालेला आहे, परततोय आपण. मस्त मिरची लसणाचा वास सुटलाय. तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असेल तर आणखी तुम्ही 2-3 मिरच्या वाढवू शकतात. मी ही जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्की पण नाही अशी बनवते. हे बघा आपला मसाला छान परतून झाला आहे. त्यात आता आपल्याला घालायची हळद आणि हिंग, जिरा पावडर. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यात. बघा आपल्या वाटणाचा रंग किती छान आलाय. आता आपण यात मेथी घालून घेऊया. थोडी थोडी घालून या वाटणात मिक्स करायचे. छान म्हणजे ती तेलात कलर येईपर्यंत परतायचे. साधारण अर्धा ते 1 मिनटं लागेल सगळी भाजी परतायला आणि मग आपल्याला यात पाणी घालायचं आहे. आणि मग आपल्याला 1 मिनिटभरच भाजी शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही आहे भाजी. मस्त इथे मेथी लसूण मिरचीचा वास सुटलेला आहे, शेंगदाण्यांचा. अतिशय सुंदर ही भाजी लागते. बघा काय भाजी कशी छान हिरवी झाली. अजून आपण भाजी आहे ती टाकून घेऊया. साधारण ही 3 कप भाजी होती कापून घेतल्यावर. तर इथे छान मिक्स करून घ्यायचे. बघा मी तुम्हाला सांगितलं, एक भाजी मी 4-5 प्रकारे बनवते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मुलांनाही खायचा कंटाळा येत नाही. मी आधी आलू मेथी दाखवलेलीच आहे, तीही तुम्ही बघा अजून बघितली नसेल तर. आता ही मेथीची आमटी, नंतरही आणखी मी पुढे मेथीचे काही प्रकार दाखवणार आहेत. बघा इथे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग किती छान आला आहे. छान ही मसाल्यात मिक्स झाली आहे. आता आपल्याला यात घालायचं आहे पाणी. पाणी हे आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, तुम्हाला केवढी घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढी. आता हे बघा, हे मी मिक्सरचं भांडं, त्यातलंच पाणी हे घालून घेते. एक ग्लासभर पाणी घालणार आहे मी. हे बघा आणखी पाणी घातलं आहे मी.
पालेभाजी ही धुतल्यावर कापल्यावर खूप कमी होते तेव्हा मीठ आपण जपून घालायचं आहे. बघा किती झटपट होणारी ही आपली भाजी आहे. यात मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालते कारण ही गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते किंवा चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. अतिशय सुंदर ही भाजी लागते. बाजरीची भाकरी पण कशी बनवायची तीही मी दाखवलेलीच आहे. आता हे बघा हे चवीप्रमाणे मीठ हे बघा भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला झाकण लावून एक मिनिटभर फक्त शिजू द्यायचे. पालेभाजी शिजवायला टाईम लागत नाही. गॅस मी एकदम बारीक करते आणि एक मिनटं आपल्याला वाट बघायची आहे. एक मिनटं झालेलं आहे. आता आपण भाजीचं झाकण उघडून बघूया. खूप छान वास सुटला आहे भाजीचा. एकदम छान ही मेथीची आमटी झालेली आहे. बघा मेथीचा कलर बदलू द्यायचा नाही आहे. पालेभाजी कुठलीही निवडायला टाईम लागतो. तिला जास्त शिजवायची नसते. बारीक गॅसवर एकदम छान ही एक मिनटं शिजलेली आहे. मी गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. बघा मस्त अशी ही भाकरीबरोबर एकदम छान खाता येईल अशी भाजी आपली तयार झालेली आहे. किंवा तुम्ही चपातीबरोबरही खा किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खा. आता ही मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा आपली इथे एकदम चवदार भाजी झालेली आहे. ही तुम्ही नक्की बनवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.